आचारसंहिता असताना धार्मिक भाषण झाली त्यावरही कारवाई झाली पाहिजे. विजय वडेट्टीवार ऑन उद्धव ठाकरे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावली, पण निवडणुकीत आचारसंहिता असताना धार्मिक भाषण झाली त्यावर कारवाई झाली का? महाराष्ट्रात जिथे मतदान सुरू होतं त्याच्या बाजूच्या मतदारसंघात सभा घेतल्या, त्यात आचारसंहितेचा भंग झाला नाही का? त्यावर कारवाई केली का? निवडणूक आयोगाने नोटीस बजावली, सगळ्यांनाच माहित आहे निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे नोटीस बजावली. पण निवडणूक आयोगाने ही निवडणूक धार्मिक मुद्द्यावर लढत असताना भाषण झाली त्यावर काय करते? ती जबाबदारी निवडणूक आयोगाची नाही का? आदर्श आचारसंहितेमध्ये धार्मिक भावना धर्मावर बोलता येत नाही, धार्मिक भावनांना हात घालता येत नाही, त्यावर भाषण करता येत नाही. पण हे खुलेआम झालं. हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान मंदिर मस्जिद हे सगळं पाहिलं. एक डझन बच्चे जादा बच्चे हे कशाचं होतं कोणा? त्यावेळेस निवडणूक आयोगांची भूमिका काय असायला पाहिजे? निवडणूक आयोगाने यावर सुद्धा कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. जर ती चुकत असतील तर ज्यावेळेस महाराष्ट्रात निवडणुका सुरू होत्या त्यावेळेस मात्र मतदान एका बाजूला असताना राज्यात मतदार क्षेत्रात ज्या भागात ज्या लोकसभा क्षेत्रात मतदान सुरू आहे बाजूलाच सभा घेतल्या गेल्या, तो आदर्श आचारसंहितेचा भंग नाही. त्यामुळं कुठल्याही देशातून आक्षातून ही कारवाई होता कामा नये, आणि जर झालीच तर निवडणूक आयोगाने निपक्षपणे ती भूमिका बजावावी असं आम्हाला वाटतं.